ज्ञानेश्वरीचा उद्भव झालो, सदानंदीचा उद्भव झालो, बोल भवानी माता की जय। चतुर्शिंग डोंगर आनंदे सप्तयान गातो, आनंदे सप्तयान गातो, त्रिगुण तीन ताळ, त्रिगुण तीन ताळ आईच्या चरणी लोळतो, चंड मुंड मर्दुनी महिषासुरवर नांदतो, महिषासुरवर नांदतो, घालून पाया स्थळी, घालून पाया स्थळी केला असुरांचा नाश, आनंदे जय देवी जय देवी, हर मारतंड राव, आवदूत राव चरणी माग तो ठाव, माग तो ठाव, देखील मूळ पीठ, देखील मूळ पीठ आईचा हरला चिन भार, आरती जय देवी जय देवी, आई तू देखिली कुवरी, भगत सेवा करी, दास सेवा करी, हाती घेऊनी झारी, सप्त श्रृंगार करून आली रावळा तारी, आली रावळा तारी, जय जयकार होतो, जय जयकार होतो आई यरमाळा नगरी, रंग हिऱ्याच्या ज्योती, कंपाळी भांगतिळा, कंपाळी भांगतिळा आईच्या लेन शोभती, शिरा शिरानी शिरा कळा चंद्राला शोभती, सूर्याला शोभती, अगंडास दिवट्या, परशुराम दिवट्या भावे गातो आरती, हा देशमुख साहेब आरती घ्या। मी भी तुझा बा हाय, आणि मी भी तुमचा पोरगा हाय, बघू जा आधी घरी कोण जात आहे ते, आणि बाबा मी जर जिंकलो तर मला कायच देणार, अरे माझ्या लेकरा तुझ्यासाठी माझा जीव भी देईन रम्या, हे काय बाबा लगेच तुमच्या डोळ्यात पाणी, तुम्ही तर वाघ आहे, वाघाच्या डोळ्यात कधी पाणी येत का, हा वय 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 बघू जा आधी घरी कोण जात आहे ते, चालू दे तुमच्या बापल्या करता, मी येतो आपलं मागणं दामान, काय पोरग पळालं बाबा,
होय बाबा हारलो मी, आता काय म्हातारा झालो ना मी। तुम्ही म्हातारे? ए आई बाबा म्हातारे झाले। भाऊजी या युद्धाचा लय लाड केला बघा तुम्ही, एवढा लाड बरं ना। तुमचं हे रोजच असतंय, घ्या ये पाणी। तुझं काय रे, चल जेवायला चल। आई का सोड गाई तू पकन आई। बस इथं साठे पाहुण संभाळ हाय ना नीट। आताच लावलाय की अव धूळ झाडा त्याच्यावरची, आपलं पोट आहे त्याच्यावर, तर झाडूनच ठेवलाय, निघायचंय नव। सावित्रा येतो ग, फिरीला चाललोय मी। ओ बाबा मला बिव द, थांबा बर चल लवकर। कटाळाला बघा भाऊजी, दमून गेलो बघा मी बी। फटाफट वाटणं होत्या बरं आता। असं झालं पाहिजे। बरा झालाय की वजोग वा। हे दे माझ्याकडे। माझी वाटणी ह्याच्यात द्या। बाबा माझी बी वाटणी काढा। होय रे बाळा तुझी बी वाटणी काढतो। नाही नाही भाऊजी,
ह्याची ह्याची वाटणी कशाला? अव ह्यानी काय केलंय? ह्यानी काय नांगूर वाढलाय वय तवा? अव समूळ वाजून वाजून माझा हात मोडलं, वाटण्या तो कशाच निघल्या पाहिजे त्या? अव असं नाही, इळभर पोर महाग हिंडलंय. माग हिंडलं म्हणून काय झालं? वाटणे ह्या दोघ कशाच निघल्या पाहिजे त्या? त्याची मी वाटणी काढणार मी. असं असेल तर मला काहीच नको. बघा, दोघाच्या करत असं तर द्या, नसलं तर मला नको काही बी. आता र पाहुणा उठूनच गेला की, आणि जाऊ दे, येईल पुन्हा महागारी बोंबलत. काय झालं? माझं डोकले दुखते. डोकं दुखायला लागलं? आणा इकडे. काय करते? एका मिनिटात डोकं दुखायचं घाली होतो. आवरायलं की मग? माझे पाय पण लय दुखतात. पाय बी दुखतात वय? आणि इकडे. अहो खरंच राहिली मग? माझ याद आहे एक मुका घ्या की. ओ पाहुण, राम राम. पाहुण राम राम. आवा असं काय करताय? गोंधळ्याशिवी संभळ्याला, संभळ्याशिवी गोंधळ्याला किंमत आहे का? मग हे कुणाला समजाय पाहिजे भाऊजी? मला समजाय पाहिजे. मग मग त्या दिवशी का बरं वाटण्या तुम्ही तीन तीन काढल्या? ती कशाला काढतात त्या दिवस? दोनच वाटण्या झाल्या पाहिजे. आता करूया दोन वाट. असं? चला लवकर. मग काय आता रस्त्यावर जायचंय वय? चला की चहा बी पिऊ की घरी? काय नग, संध्याकाळी गोंधळ आहे, तुम्हीच आपलं लवकर या. घागरवतून येतो की? जातो म्या. झालं पाहिजे दिवसभर आता काळजीच नाही. चला येत आहे का?
येडेश्वरी नमो नमः, नमोत्तस्से 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 नमो नमः। आईची गायची शपथ येडामायची, जी आमच्याशी वाकड त्याची नदीला लागड। दाशा सावकाराची माणसं आम्ही, लय भागत पडेल तुला। अरे बोकडाच्या झुंडी मध्ये डुकराचं पुढारपण, आमच्याशी टक्कर घ्यायला हाय का अजून कोण? बोला मालक। अरे शंभराचं लिहून घेतलेलं ठेवलेलं नीट। हा पाहतो बरं, पुढच्या महिन्यात त्याची मुदत संपते। मालक याच्यामध्ये कच आहे, याच्यामध्ये पाहतो। आणि त्याच्या जमिनीवर कब्जा घालायचा आपल्याला, लक्षात आलं? राम राम मालक। राम राम। ये काय से काय सेवा करू बोला। चार पाच महिन्यांनी पैसे देऊन टाकतो म्हणलं। अरे मी तुम्हाला कधी पैसे मागितलेत का? तुम्ही एवढे मोठ्या प्रेमाने पैसे आणून देताय, मी लक्ष्मी कशाला नाही म्हणू? हा मालक, तुमचं हे गरिबांचं प्रेम बघून हृदय भरून येते बघा। काय करायचं, ह्याच्यावर लय जीव आहे माझा। ठीक आहे ठीक आहे, पाच तर पाच पाच। हा पाच पाच तिथं परमेश्वर, एक लक्षात ठेव, पाच महिन्याने आणून दे। हा पण 5 लाख रुपये आणून दे। पाच
पण मी दीडच लाख घेतलं मालक. आम्हाला प्रश्न करतोय धनराज. माफ करा मालक. चुकलं मालक, माफ करा मालक. काय रे सुकळीच्या. तर मालक प्रश्न आम्ही करतो, उत्तर तुम्ही द्यायची. नायकाची सवय नाही आमची. 5 महिने 5 लाख घेऊन यायचं, नाहीतर 5 माणसं घेऊन येईन. 4 खंदकरी आणि 1 शिकाळी. समजलं? होय मालक. जाई दोन. असाच जाणारा पाहिजे गावात. काय रे लोक काय उपकार करायच्या लायकीचे आहेत काय? मला प्रश्न करतोय. दिसत नाही का? नाही वो चुकून पडली फुलं, माफ कर. येडा मायला फुलं वाहिली पण ती चुकून तुमच्या. काय माहित आई साहेबाच्या मनात काय ते. बोडका मरू दे रे माझी सासू
रात्र लई मोठी आहे, तू गोळ्या खा आणि आपला आराम कर। पण मी काय नाही भाऊजी, चला कार्यक्रमाला, चला जाऊ, तू आपली आराम कर। आई येडा भाई, उदे काय उदे घ्या, मी घेतो आई ग। ए आई, अग काय विचार करतेस? अग जाईन ना मी नंतर, पण तू जेवलीस का नाही? अरे नंतर बिंतर काय नाही बघ, अधुगर जेवायचं, चल बर उठ, चल चल चल। अग चल, तो अधुगर जेवून घे, उग काहीतरी करत बसते टेन्शन घेत। ऐशा चल बर, आता पोट भर जेवून घे आणि मस्त पैकी झोप। आई, ए आई, अग काय झालं? तस काय बी नाही आई, अगं पुण्यवान तर मी आहे कि मला तो।
माई बसविली येडेश्वरी, माई सत्वाची तू ग खरी, नतमस्तक चरणावरी, माई साऱ्या भक्ताची लाडी ग, येडा माई बावन थोडी ग, दया तुला येऊ दे थोडी ग, दुधात साखर खडी ग, दुधात साखर मला येडेश्वरीच बोलवून आलं नाही बाबा, मला गेलं पाहिजे भाऊजी, मला वचन दे बाबा, मला सोडून जाऊ नका बाबा, माझ्या माघारी येडेश्वरीची सेवा चाकरी मंदिरात सुकडून मला करायचं बाबा, बाबा मी तुम्हाला वचन देतो, आपली गोंधळाची परंपरा येडेश्वरीची पूजा अर्चा मी करीन, आपली गोंधळाची परंपरा मी चालवीन, आईची नंदूची काळजी घेईन बाबा, मी तुम्हाला वचन देतो बाबा, बाबा 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 बाबा
कसा कसा मांडला र मोगा नशिबाचा कळलाच नाही तुझा खेळ सावल्यांचा असा कसा मांडला र मोगा नशिबाचा कळलाच नाही तुझा खेळ सावल्यांचा दशा बाबड्या जीवाची परीक्षा ही मानसाची भोगतो या फळ आपल्या कर्माची हो शपथ येडा माईची 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 कोणाचा आधार रान ओ सड हे सार नाही कोणाचा आधार या भाबड्या जीवाला कसा देऊ सांगा धीर ओ झाला अंधार अंधार झालं मोकळ आवाळ झाला अंधार अंधार झालं मोकळ आवाळ असा डाव हा नियतीचा असा डाव हा नियतीचा तिनं मांडला या खेळ दुःखाचा सुटला वारा गाठू कसा किनारा दुःखाचा सुटला असं किती दिवस बसणार आहे रे आता काहीतरी बघितलं पाहिजे मामा सावलीच निघून गेली उन्हात जगाव तरी कस रे होय रे माझ्या राजा पण पण आता हे तुलाच सगळं बघावं लागणार आहे रे हो हा आता हे सगळं मलाच बघावं लागणार आहे हो आता हे सगळं मलाच बघावं लागणार आहे हो माय विश्व कल्याणी हाय आपण तिचे वंशज हाव संबळ वाजवणं गोंधळ घालणं हे आपलं कर्तव्यच हाय
बस इथं हे वाजवाय शिकायचं आणि तुला पुढं हेच करायचं. मग माझ्या मागे नमो येडेश्वरी नमो नमः. नमो येडेश्वरी नमो नमः. या देवी सर्व भूतेषु. या देवी सर्व भूतेषु. मात्र रूपेण संस्थिता. मात्र रूपेण संस्थिता. मात्र रूपेण नाही रूपेण. रूपेण बाबा. मात्र रूपेण संस्थिता. मात्र रूपेण संस्थिता. मात्र रूपेण संस्थिता. मात्र रूपेण संस्थिता. मात्र रूपेण. मात्र रूपेण संस्थिता. संस्थिता. नमस्तस्ये. 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 नमो नमः. नमो नमः. एडामाईच्या नावानं वाजवायला शिक. मामा तू म्हणतो ते बरोबर आहे रे. आता आता हे सगळं मलाच बघावं लागणार माझ्या राजा. हो आता हे सगळं मलाच बघावं लागणार आहे मामा. हे सगळं मलाच बघावं लागणार आहे. Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like भक्ताची येडा माईला रीग गोंधळाची आईला गुडी ग. माझी भक्ताची येडा माईला रीग. माझी भक्ताची येडा माईला रीग. माझी भक्ताची येडा माईला रीग. गोंधळाची आईला गुडी ग. गोंधळाची आईला गुडी ग. माझी भक्ताची येडा माईला रीग. येडू माई नाव तुझ काळ जात आहे ना. येडू माई नाव
तुझं काळ जात आहे ना काय झालं आजचा जोगवा आला बरं झालं का नाही आजचा जोगवा हो थांबा 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 तुमच्याकडे 500 रुपये मिळल्यात वरच उद्या सकाळी वाटण्या नीट निघा करा मला जरा गडबड आहे माझ्याकडे घेऊन ठेवतो की मामा माझे दोस्त लोक वाट बघत असतील माळ तरी काय होती की माळा राहू दे सगळे राहू दे मी तो असाच पटकन बर बर तुम्ही काय करा घरी जावा आधी मग पण ठेवतो की जाऊ करी मामा हो हा जा मालकीन भाई हे काय करताय दासा मी तुझ्यावर खूप प्रेम करते नाही नाही ते शक्य नाही पण का अहो तुमच्या तुकड्यावर जगणार गावचं गुंजळे आम्ही आणि देशमुख साहेब म्हणजे देव माणूस त्यांच्या जीवाला काय वाटेल नाही ते शक्य नाही मला ते काही माहिती नाही मी फक्त तुझ्यावरती प्रेम करते मालकीन बाई अवतारात बांधलेल्या कुत्र्याला स्वतःची लायकी माहिती असते मग मी तर माणूस आहे हो नाही मालकीन बाई ते शक्य नाही गोंधळीची कथा माझ्या पुढे सांगून काहीही फायदा नाही माझा निर्णय अटळ आहे मी जगेल तर तुझ्या सोबतच आणि मरेल ते देखील तुझ्या सोबतच मालकीन बाई जमिनीवर राहणार आणि आकाशात उडणाऱ्या गरुड पक्ष्याची स्वप्न बघायची नसतात मालकीन बाई मला माफ करा मी तुमच्या लायकीचा नाही हो मला माफ करा ते शक्य नाही ते शक्य नाही मला दासा मराठी मुलगी आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करते आणि ते मी फक्त तुझ्यावरती केले ते शक्य नाही मालकीन बाई दासा 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 उद्या जर का तू माझं प्रेम स्वीकार केलं नाहीस तर याच वेळी याच क्षणी मी इथंच येऊन जीव दे मी जगेल तर तुझ्या सोबतच आणि मरेल ते देखील तुझ्या सोबतच आई आज मला माझं प्रेम मिळणार आहे आज माझ्या प्रेमाची परीक्षा आहे मला जर का माझं प्रेम मिळालं नाही ना तर शपथ आहे मला येडा मायची मी माझा जीव देईन काय झालं सध्या काही नाही ग आज दासा माझं प्रेम स्वीकारणार आहे हो तू चल ना माझ्या सोबत एकी ए चल ना आमचा रट्टा गालावर चट्टा
लाज वाटत नाही का पुरींची छेडछाड करायला? राधे फक्त थोडा वेळ थांब ग, दास येईल असता तो नाही येणार. राधे कमाणीतून सुटलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द कधीच माघारी घेता येतो. आज काय तर सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी माझा जीव देईन आणि सिद्ध करेन माझं दासावरती खरं प्रेम आहे आणि हे त्यांनी इथं येऊन कबूल केलंच पाहिजे. अगं तुला वेळ लागले संध्या. राधा फक्त 10 मिनिट, काय खरं खोट ते सगळं कळेल. फक्त 10 मिनिटं थांब, तुला खरंच वेळ लागले संध्या, मी जाते. राधे
भावला महागाईन याडच लावलं नको वाजंत्री तांदूळ वरण जेवणा पायी भांबवलं मोठ्या आशेवर कार जगतो नवरा भयाची स्वप्न बघतो कधी वाटतो हा शहाणा बरी वेडवानी वागतो प्रेमासाठी काय पद करू प्रेमासाठी काय पद करू तू माझी हिरोईन मी गहिरू मी गहिरू मी गहिरू घरात सुखाची रास तुझ्या गळ्याची घेतो आन रात दिवस तुझाच ध्यास नाही लागू देणार पास तुझा माझा एकच श्वास तू माझ्या दिलाचा राजा संध्याराणी तुझी मी खास प्रेमाची परीक्षा पूर्ण झाली प्रेमाची परीक्षा पूर्ण झाली इश्काच्या गावात दोघ सिरू दोघ सिरू दोघ सिरू काढ तुझ्या बापाची परवानगी कोर्टात मॅरेज करू काढते बापाची परवानगी कोर्टात मॅरेज करू तुझा मी देवदास तू माझी पारू हे पारू तुझा मी देवदास तू माझी पारू प्रेमाची कहाणी झाली सुरू झाली सुरू झाली सुरू हुशारीनेच काढला पाहिजे चल चल कोण आहे का घरात कोण सावकार या 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 आज दुबळ्यावर गंगा कशी काय वळली बसा नाही म्हणलं चाललो तू जवळून जावा म्हणलं भेटून तू मला आणि मी तुला का आजचं ओळखतोय काय
लहानपणापासून ओळखतो मी तुला. मला माहिती आहे तुझं नक्कीच काहीतरी काम असल्याशिवाय तू येणार नाही. काम होतं थोडं माझं. अरे मग बोल की, लाजतोयस कशाला? मित्रा, देवाने भरपूर दिले, धन दौलत, इस्टेट, गाडी, बंगला, पण घर सांभाळायला एक सुशील सुंदर दिकणी मुलगी सून म्हणून पाहिजे होती. तवा म्हणलं तुझी संध्या. सावकार, हे स्वरिक मला मान्य आहे. आपल्याला निघले पाहिजे ना. एकदा का मुलीचं लग्न केलं की आपण या संसारातनं सुटलो. बघ कसं वाटतंय तुला? तुमच्या मनाने. अरे संध्या, ये ये बाळा ये. काय बाबा, खूप खुशीत दिसताय आज तुम्ही. अग तुला आज आनंदाची बातमी सांगायची. काय? अग तुझं लग्न ठरलंय. काय? अग या गावातलाच मुलगा आहे तो, सावकाराचा मुलगा आहे तो. आई बाबा, मी हे लग्न नाही करू शकत. पण का? मी माझ्या जन्माचा जोडीदार निवडलाय. संध्या, अगं काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? हो बाबा, मी भानावर आणि शुद्धीवर आहे. माझ्या दासावर खूप प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. म्हणून तू काय गोंधळावर लग्न करणार? नाही बाबा, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. मारू नको तर काय करू? शिजा पाया पडू का? मोठा प्रताप करून आली नाही. अगं देशमुख घराण्याची आबरू हिनं मातीत मिसळली आणि त्या गोंधळ्याच्या पोराबरोबर लगीन करायचं म्हणतीय. आहो गोंधळ्या, अरे देशमुखाच्या इज्जतीला हात घातलास वय. अरे तुझी लाकड नदीवर गिरीच म्हणून समज. बाबा, दासाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. जा तिला माझ्या डोळ्यासमोर घेऊन. चालती हो. दासिया, गावचा गोंधळ घालतो ना, आज मी तुझा गोंधळ घालतो. अरे धनराज, त्याने माझी बस कर मस्त झाला. Ah!
थांब तिथंच. दासा कुठे आहे आई? दासाला काय झालंय? अगं पोरे, आज त्याला मारहाण केली, उद्या जीव घेतील तुझ्या घरची लोक. होय मालकीन, दासाचा नाद सोडून द्या तुम्ही. काय प्राणाला म्हटलं देह सोड तर तो सोडतो का? पोरी, तुझ्या पाया पडते, तुझे आमचे बरोबरी नाही होणार. तू ऐक, उद्या तुझ्या बापाला जर कळलं तर माझ्या पोराचा जीव घेतील. पोरी तू ऐक, पोरी तुझ्या पाया पडते, तुझ्या पाया पडते. ऐक तू, ऐक. ऐक, पण दासाला सोडून जगणं म्हणजे मला मरण्यापेक्षाही मोठी शिक्षा आहे. मी दासाशिवाय नाही जगू शकत आई, नाही जगू शकत. ठीक आहे, मी जे सांगाल ते तू ऐकशील का? देशमुखाची पोर ना तू, येशील का घरदार सोडून माझ्या दासासाठी? पाच पकवान खाणार तुम्ही लोक, चटणी भाकर गोड लागेल का तुम्हाला? आव रेशम पांघरायला अनमन मन हात राय असते तुम्हाला. या गरीबाच्या घरी फाटक्या गोदडीत झोप लागेल का हो तुम्हाला? एखाद्या राजकारण्यासारखा सांभाळ केलाय तुमचा, मग दासाची दासवायला जमल का तुम्हाला? मी देशमुखांची मुलगी आहे. माझ्या वडिलांनी मला कधी ऊन वारा पाऊस दारिद्र्याची झळ लागू दिली नाही, पण मी दासाशिवाय नाही जगू शकत. तुम्हाला मी आज सांगते, आयुष्य बरच नाही तर सा जन्म साथ देईल मी त्याला. सुखात दुःखात आनंदात सतत मी त्याच्या सोबत राहीन. माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी त्याची साथ देईन. तुम्ही फक्त माझ्या वडिलांचं घर सोडायला सांगताय. मी दासासाठी हे जग सोडायला तयार आहे. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंसोबत लग्न केलं तेव्हा ते अयोध्याचे राजे होते, पण जेव्हा त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला तेव्हा सीतामाईने त्यांची साथ नाही सोडली. या जगात जन्माला येताना काय घेऊन येतो आणि काय घेऊन जाणार? पैसा, अडका, जमीन, जुमला सगळं इथंच सोडून जायचंय. आणि हे सगळं मिळेल देखील, पण खरं प्रेम कधीही मिळणार नाही. शपथ घेते येडा माईची, मी जगेल दासासोबत आणि मरेल तेही फक्त दासासोबतच. मी विसरून जाईल की तुम्ही माझे बाबा आहात. काय बोलतील बाबांशी? आई, कळतंय मला मी काय बोलतेय ते? तुम्ही माझे जन्मदाते आहात, पण जन्मभर मी तुमच्या घरात राहणार नाहीये. तुम्ही माझं लग्न तर करणारच. मग काय गोंधळाशी लग्न करणार आईस? होय, मी त्याच दासा गोंधळाची गोंधळीन होणार. तुम्ही थांबा संध्या, तुला दासा बरोबर लग्न करायचं असलं तर कुशल कर आणि सुखानं संसार कर. आणि हो पाटलीन बाई, तुम्हाला जर संध्याची कधी आठवण झाली तर कुकू मात्र पुसाला विसरू नका बर का. आणि पण एवढंच लक्षात ठेव की आजपासून तू मला मेलीस आणि मी तुला कायमचं मेलो. काय झालं ग संध्या? राधे, काय नाही ग, आई बाबांनी माझ्याशी नातं तोडलं. आता मी काय करू ग, इकडं आड आणि तिकडं वीर झाली बघ. संध्या, तुझ्या बाबांनी नाही मारलं दासाला. मग धनराज नाही का ते धनराज आणि त्याच्या चमच्याने मारले? कुठे चालली तू? सावकाराच्या घरी. संध्या, थांबा सावकार,
कुठं आहे तो धन्या? मुस्कळ फोडायचंय त्याच मला। ए पोरे, तोंड सांभाळून बोल। तोंड आणि हात सांभाळाय म्हणून ठीक आहे, नाही तर तुम्हाला दोघा बापलेकाची दिंड काढायला वेळ नाही लागणार मला। आहो सुनबाई, झालंय तरी काय? सुनबाई कुणाला म्हणतो? दासा गोंधळाची गोंधळी नाही मी, संध्या गोंधळीन, संध्या गोंधळीन म्हण मला, हट। ले झालं तुझं, आमच्या इथे लाज घाल नको। ए बघता काय रे, धरा तिला। ए हट, सोड मला। आमच्या इज्जतीला हात घालणं सोपं नसते। हे बघतोय काय, उचल तलवार आणि कर कांडुळी। आता कांडुळी कर तुम्हाला लगेची। आईची गायची शपथ ये राम आईची, जी आमच्याशी वाकड त्याची नदीला लाकड। सावकार, आता संध्या देशमुखी नाही, संध्या गोंधळी नाही, आडवं जर आला तर एकाएकाची खंडोळी करून नदीत टाकून देईन। थांबायतच शांताबाई, ओ शांताबाई जरा येता का इकड? काय झालं? चला तुम्ही माझ्या संगात। दासा, ही मणी मंगळसूत्र मी माझ्या होणाऱ्या सुनासाठी ठेवलं होतं, आता संध्याच माझी सून आहे, धर घाल तिला।
आहो हे आई ग, अगं मला काहीतरी खायला दे ना, जायचंय माळ्याच्या माळ्यात गोंधळ आहे. अगं संध्या, त्याला उशीर होतोय, त्याला काहीतरी दे खायला. ते आई, जातो ग मी, जरा उशीर होईल मला यायला. काय आई निघालीस? हे आई, तू चाललीस खरं. I got nightmares in my head, I fear that the thoughts build up until I can't hear, that my mind fills up into a creature and it haunts me somewhere much deeper. Anxiety filling up every space, no privacy, and silently it could build and build until you finally see. Whoa, it's taking over, damn no closure, moving closer. No exposure, I just wanna be a loner. Some can't stay sober, looking over all their shoulders, like moving boulders just to get out of the home. It sucks, I've had enough, I don't wanna feel the stuck under the rug, all my problems that I shove. I got nightmares in my head, I fear that the thoughts build up until I can't hear, that my mind fills up into a creature and it haunts me somewhere much deeper. I got night. इथं काय तुमचा? हे बघा, खाली मान करा, खाली मान करा, करा करा करा. इश्किया दादा, दादा मी काय केलं का तुम्हाला? मग असं का केलंस मला तू? काहीतरी होत तिथं. इथं काय ते बघ, बघायचं काय? काय दादा, काय चाललंय? अरे नंदू, ये 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 ये. हे अरे काय, एकदम अचानक आलास? हो दादा. वा वा वा. ए अगं, तू बघत काय बसलीस? पाणी दे त्याला. दादा तू किती नशीबवान आहेस रे. का रे? तुला नक्षत्रासारखी सुंदर बायको मिळाली. बरोबर आहे. अरे राहू दे ते सगळं. हे त्याला जेवायला वाट बरं, अदू कर, जा बरं जेवणाची तयारी कर. नंदू मग बाकीचं काय, प्रवास कसा काय झाला? दादा अगदी व्यवस्थित झाला. एकदम व्यवस्थित? हो दादा. कॉलेज काय म्हणतंय? हो दादा सगळं मस्त आहे. ठीक आहे, बरं एक काम कर तू, बस मी आलो जरा गावातून. ए काय झालं ते हप्त्याचं? तुला हप्त्याला पाठवलं काय झालं? उद्याच्याला देतो म्हणलाय ती. आमचा रट्टा गालावर चट्टा, संध्याकाळपर्यंत हप्ता आला पाहिजे. या नंदू शेठ. काय राहुल शेठ म्हणून लाज होता काय आम्हाला? मग
खाणार का पान? नको नको, मी नाही पान खात. बर दासा कसा आहे? ठीक आहे ना? असेल ना, मी तर कालच आलोय. बर बर चला या बसू. कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या. दादा कुठे गेला? ते गावात गेलेत. मग तर बरंच झालं की? म्हणजे? काही नाही वहिनी, थोडस पाणी मिळेल का? तेवढीच तहान भागेल. आणते. भाऊजी भाऊजी हे काय करताय? वहिनी तुम्ही मला फार आवडता. भाऊजी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा. येऊ दे त्यांना, सांगते सगळं. वहिनी कुणाला काही सांगू नका, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील बघा. अरे तू शहरात जाऊन शिक्षण घेतलं आणि तुझा भाऊ तो सावत्र भाऊ समदेश स्टेडियम नाग होऊन बसलाय बघ. काय काय म्हणता धनराज तुम्ही? बाब्या साहेबांना घालास भर. नको नको मी पेत नाही. बर राहिलं. वहिनी कशा आहेत? बरे आहेत ना? कसंय दासाला त्या शोभत नाहीत. एखाद्या शिकलेल्या साहेबाला ते शोभून दिसले असते. बिचारीचं नशीबच. धनराज थोडी घेतो मी. घ्या घ्या. दासा भाऊजी मोठ्या भावाला दासा म्हणता का? मग काय ह्याला दादा साहेब म्हणू का सख्या भावाला? अरे झालंय तरी काय? काय झालंय म्हणून विचारतोयस? नंदू तू दारू पिलायस? हो पिलोय दारू मी. आहो काय करता लहान भाऊ आहे. अगं चला कळते का काय बोलायचं? चला लहान आहे म्हणून काय डोक्यावर बसतो रे का माझ्या? माझी स्टेट दासा माझा सावतर भाऊ तू. दासा सावतर भाऊ माझा.
वहिनी 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 चुकलं माझ्याकडनं, मला माफ करा वहिनी, परत नाही असं कधी होणार. भाऊजी तुम्ही माझ्या भावासारखे आहात, मी कशाला रागवेन तुमच्यावरती. वहिनी पण दादा, त्यांना सांगते मी, पण तुम्ही दारू पिणं सोडून द्या. परत नाही दारू पिणार, तुमच्या शपथ दारू नाही पिणार. ठीक आहे. मनमजी. हा बोला मालक. त्या सावळ्याकडले पैसे आलेत का बघा. हा पाहतो बर. अहो मालक, इथे तर रक्कम भरपूर झाली, अजून आली नाही. अरे मग कधी सांगायचा, त्याच्याकडे द्यायला काय आहे, आपल्याला आळ करावं लागल. हा हा चालेल. वेळेवर बोलत नाही काय. नाही काका, काका धनराज आहे का. अरे नंदू ये 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 बस. धनराजकडे काम आहे काय, काकाला विचारलात की काय. नाही काका पण. काय पण. अरे पण बिन नाही, आम्हाला सगळं माहितीये. अरे शिवटी ती तुझा भाऊच आहे ना. सावत्र भाऊ आहे. झालंय तरी काय, देऊ का पान करू का लाल. मुनमजी माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय, देऊ का ना खाले करू लाल. नंदू तुझं नेमकं म्हणणं तरी काय. आई गेली तीर्थयात्रेला, ती येईपर्यंत माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे. अरे नंदू भंडण तंटा करून चालणार नाही, माझी इस्टेट मला मिळालीच पाहिजे. सगळं खरं आहे, त्याच्यासाठी का नाही एक काम केलं पाहिजे. म्हणजे बोलणार आता खाल्लास. मुनमजी ठेवा, एक काम करा, त्याला कसल्याही परिस्थितीत गावाच्या बाहेर हाकलून द्या. म्हणजे आपलं काम सोपवत. पण ते कस, ते काय सूचना आहे. कस सांगतो. हा नंदू इकडे. बरोबर आहे काका. आलं लक्षात. आलं लक्षात काका. ये मुनमजी. हा बोला मालक. बसा. देऊ का पान. बसा खाली. आता बघा कसा दासाचा उसात दिवा लावतो. दादा दादा पाठ फिरू नको रे दादा, चुकलं माझ्याकडनं, माफ कर मला. नाही रे नंदू, तुझ्याकडनं नाही, चुकलं तर माझ्याकडनं. मी तुझ्यावर हात उचलणार. दादा मला एक गोष्ट तुझ्याशी बोलायची. बोल की. नाही पण नकोच. पण मी जी मागेल ती देशील का मला तू. अरे तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहे, मागून तर बघ, तुझ्यासाठी हा जीव बी देऊन टाकीन मी. मग दे मला वचन, घे येडा माझी शपथ. नंदू माझ्या येडा माई शपथ, तुझी मागशील ती मी तुला देईन. दादा तू गाव सोडून निघून जा. तू येडा माईची शपथ घेतली, पाठ फिरवू नकस आता. नंदू निघून जा दादा, तू निघून जा, 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 निघून जा. हाय येडा माई, कसलं धर्म संकटात टाकलं ग तुम्हाला. आई साहेब सांग सांग, आईने काय करू. बाबांना दिलेला शब्द पाळू.
नंदूने दिलेलं वचन पाळू. आई आई बाय सांग सांग मी काय करू. शपथ येडा मायेची, 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 शपथ येडा मायेची. संध्यावयनी संध्यावयनी दासाचं नंदूचं भांडण झालंय. राग रागाने गुण चाललाय तो. कुठं? तो गाव सोडून चाललाय. अक्का आमच्या पाहिलं का हो? दादा यांना पाहिलं का हो? ताई यांना बघितलं का? आबा आबा तात्या दासाला बघितलं का? आमच्या आईला बघितलं का हो? दासा 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 काय चुकलं असेल तर गुन्हा पदरात घे ग माय माझे. पण माझा भाऊ, माझी आई, माझी संध्या, हा मला सगळ्यांना प्रत्येकदा एकत्र कर ग माय, प्रत्येकदा एकत्र कर. एवढीच तुझ्या चरणी विनंती ग माय माझे. घेतो मी तुझी गाणं व्याकुळ झाला प्राण, घेतो तुझी गाणं व्याकुळ झाला प्राण, किंवा कार्या पामराची हो. शपथ येडा माईची, 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 शपथ येडा
येडामाय काळीच फाटलं सुख सार लुटलं काळीच फाटलं सुख सार लुटलं भावच वैरी झाला भावच वैरी झाला उपकार फिटलं हृदयात मारून घाव नियतीने साधी लढाव हृदयात मारून घाव नियतीने साधी लढाव रीत नाही कळली या दुनियेची हो शपथ येडा माईची 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 अहो अहो अक्का अक्का थोडी भाकरी मिळेल का हो चालते इथून सकाळ सकाळ आले भाकरी मागायला ताई ताई भाकरी मिळेल का हो थोडीशी भाकरी मिळेल का हो एवढी धंदाकड बाई भाकरी मागायलीस तुला काम धंदा करून खाता येत नाही ती काम करते मी भिकारीन नाही हो मला काम सांगा मी करते मला भाकरी द्या हो ताई पर ठीक आहे दर एवढे भांडे घासून दे मग मी तुला भाकरी देते पैसा लागतो त्याला अरे पैसा पैसा काय करतो धनराज आहे ना काय धनराज पैसा आम्ही किती देऊ शकतो पण मित्रांनी पैशामध्ये फरक ठेवतो पैशासाठी चांगला मित्र तोडू शकत नाही म्हणून मी पैसा देऊ शकत नाही माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे हे बघ मित्रा मी तुला लागेल एवढा पैसा देईन पण तुझं घर आणि जागा माझ्या नावावर करावं लागेल म्हणजे एक व्यवहार म्हणून मग झालं तर पेपर आमच्या बरोबरच असतात इकडे जाई इकडे पैसे
कागद आणि पैसे. पंड्या, एवढं पैसे द्यायला लावलं तू? अरे सर, हे पैसे देत म्हणजे असं दिलंय. आता जे आता सगळे पैसे मागणार आणि जेवढे मी फिल्डिंग मिळवली करायची गप तुला. अहो, भाकरी आणली मी, खाऊन घ्या ना. नको ग, मी आई येडा मला साखर घातलंय. जोपर्यंत माझं इसकटलेलं कुटुंब एकत्रित होत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणीही शिवणार नाही ग. अहो, पण 10-12 दिवस झालं तुम्ही काही खाल्लेलं नाहीये. नाही, जोपर्यंत माझा भाव, माझी आई, माझं कुटुंब एकत्रित माझ्या डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत अन्नाचा कणीही शिवणार नाही. शपथ आहे मला माझ्या येडा माईची. दासा, संध्या, दासा, संध्या, दासा, शांतबाई, ओ शांतबाई, अहो शांतबाई, माझी सुनाली का हो तुमच्याकड? नंदू, तू कधी आलाच? अरे काय झालं? आई माझ्याकडनं लय चुकलं ग. आई लय चुकलं. आई लय चुकलं. अरे झालं तरी काय? आई दादा आणि बहिणीला मी घराच्या बाहेर हाकललं. आहे लय चुकलो मी. संध्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. तू आहे? अरे आई, आई मी पोहायला जाऊ. जास्त मस्का नको लावू, जा. पण न देव जास्त धिंगाणा घाल नको. हा नाही, आणि बाबाच्या घरी ये लवकर. जाऊ आई. हा जा. अग आईच्या पाया पड. अग, जिनं मला जन्म दिला तिला तर पाहिलं सुद्धा नाही ग.
पण लहानाचं मोठं तूच केलं. आई ए आई, तूच माझी यशोदा आणि तूच माझी देवकी. आई आई माफ कर मला. आई 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 आई, तूच माझी यशोदा, तूच माझी यशोदा, तूच माझी देवकी, तूच माझी आई आई. संध्या, हे संध्या, संध्या आई माय, खरच ग खरच तुझ सत्व थोर आहे आई, तुझी महिमा अगाध आहे आई साहेब. धन्य झालो ग मी. शपथ येडा माईची,
शपथ येडा माईची, शपथ येडा माईची, शपथ येडा माईची, शपथ येडा माईची, शपथ येडा माईची। आई दादा वहिनी, तुम्हाला बघायचंय मला, तुम्ही कुठं आहे दादा वहिनी? दादा वहिनी, तुम्हाला बघायचंय, कुठं आहे तुम्ही दादा वहिनी? दादा वहिनी, दादा वहिनी, शपथ येडा माईची, शपथ येडा माईची, शपथ येडा माईची, शपथ येडा माईची, शपथ। बोला येडेश्वरीचा उद्धव झालो, सदानंदीचा उद्धव झालो, बोल भवानी माता की जय। चतरशिंग डोंगर आनंदी सप्तयान गातो, आनंदे सप्तयान गातो, त्रिगुण तीन ताळ, त्रिगुण तीन ताळ, आईच्या
चरणी लोळतो चंड मुंड मर्दुनी महिषासुरवर नांदतो महिषासुरवर नांदतो घालून पाया स्थळी घालून पाया स्थळी केला असुरांचा नाद.